आत्या, अवो आत्या, आत्या अजून झोपल्या ते? रोज तर पहाटच उठून समदा वाडा डोक्यावर घेतात त्या, स्वतः भी झोपत नाहीत आणि मला भी झोपू देत नाहीत, आणि आजच एवढी कशी झोप लागली, रातचं जेवायला बी आल्या नाहीत। टोनिया, ए टोनिया, टोनिया, हा मम्मी, मी आधीच सांगतोय मी काय आंघोळ करणार नाही, अग बाहेर लय गार लागतय। आंघोळ करण्यासाठी हाक मारत नव्हती, आजीला उठव। अजून झोपल्या होय, आळशी कुठली? आजे, अग आजे उठकी, सकाळ झाली पार। आजे, अग उठकी। अग उठकी आजे। आजे, अग उठकी। आजी मरली वाटत। हे मम्मी, आजी मरली। आत्या, अव आत्या, आत्या, आजी मरली। ए आजी मरली आमची। अव आत्या, अव उठा की माझ्याकडे बघाव। काय बोल दुसरं? आजी मरली आमची। ए ए, काय याड बेड लागलं काय तुला? आजी मरली आमची। तकड 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 तकड, काल तर चांगल्या होत्या, आणि असं कसं झालं? तू गप की ग, तिथं मंगल वहिनीची बघ काय हालत झाली, जाऊन तिला सावर जरा जा। गावात कोण कुठ कस गेलं अगदी बरोबर सांगायचीस की ग? आणि एवढ्या लांब जाताना मला काहीच कस सांगून नाही गेलीस सरे? चला त्या, अब तुम्ही तरी सांगा की त्याला उठायला, तुमचं ऐकतेला त्या सांगा की त्याला हे सरे
सरे उठ की ग उठ बघ तुझ्या लेकाकडे बघ सुकून गेलंय पारग अगं नातीकडे बघ नातवाकडे बघ सगळी तोंड पाडून बाहेर बसली ती सरे आय अगं माझं नाही कधी ऐकलं अगं त्याचं नात्याचं तरी ऐक ना अगं तुझ्याशिवाय कस जगू मी तुझ्या पत्राखाली जगायची सवय झाली होती ना आय अगं उठ ना आय बाबू आरसावर केत स्वतःला म्हातारं माणूस आणि पिकलं पण सारखंच केस कधी गळून पडेल ते नाही सांगता येत आणि हे बघ आता रडून म्हातारी काय परत येते वर सर्वांची इतक्यात जातील असं वाटलं नव्हतं चालता बोलता गेल्या आत्या नाही चांगल्या होत्या कुणाला तरस नाही दिला आत्यांनी लगा आता पुढचं बघावं लागेल मी कापड अगरबत्ती आणि मडकं घेऊन येतो तू लोकसने घेऊन तिरडी बांधून ठेव नाही लगा ना आम्या हे यातलं काय मला जमल असं वाटत नाही बघ लगा म्हातारी खोचक होती पण ती सवय झाली लगा डॉक्टर काय झालं एवढी गर्दी का झाली अहो डॉक्टर आपली सर्वाजी आपल्याला सोडून गेली काय झालं अचानक अशा कशा तुम्ही चेक केलं का त्यांना माहित नाही डॉक्टर तुम्हीच एकदा चेक करून बघा ना हो कोण गेलं का आमची सुरुवात गेली मी जिथे आहे आत्या तुम्ही चला बघू बाहेर तुम्हाला माहित नाही काय घडलं ती चला बाहेर संधी जमा झाले त्या चला चला म्हातारी जिथे की लगा अरे मी काय अशी सजासजी मरती वय तर यमाला धायला विचार करायला लागल मला वर नेताना त्याच्याच रेड्यावर बसून त्याची धिंड काढेल मी या गावातन जिती आहे अशी कशी जिती आहे अरे मी आता जिवंत आहे कळलंय ना मग कशाला रडतोय सर आत्या तुम्हाला जिद्द बघून आनंदानं डोळ्यात पाणी येत बघा आय तुला जर काय झालं असते ना तर खरं डोकं आपटून जीव सोडला असता का मी पप्पा ते
तुला जीव द्यायचं का नाही का नाही ते मी नंतर सांगतो, पण मम्मी तू आधी मला चिमटा काढ. अग मला विश्वासच बसना की आजी जिते. लवकर काढ काढ लवकर. काय म्हणतो? पट्टी खाली पडली ना, बघ मग जनाची नाही मनाची तरी लाज ठेव की अंगावर भूत बसल्यावानी वागायला लागलायस. जिथं माणूस मेलं म्हणून गावभर बाबला फिरतोय रे. हा अशा वागणार काय माहिती तुला? हा ही पट्टी खाली पडू दे, बघतेस तुझ्याकडं चांगली मस्ती बाहेर काढते तुझे. टोन्या माकडा, तुला एवढी कशाची घाई झाली होती रे? जे आजीला जित्तपणीच मारून टाकलंस. ताकतीरडी बांधा निघाली होती लोक याच्या असल्या गुन्ह्यानं. बांधतेल की माझी तिरडी, मी सगळ्यांना पोचवलं बिगर मरणार नाही. आजे तू तर जित्ती होतीस ना, मग मी आवाज दिला उठायला काय झालेलं? तुझ्यामुळेच मला शिक्षा भेटली आहे. मी सांगितलं नव्हतं तुला गावभर बोंबलत फिर मी मिली आहे म्हणून? अरे लय थंडी वाजत होती म्हणून कापसाचं बोळ घातलं होतं कानात. त्यांना ऐकायला आलं नाही तो हाका मारलेल्या. बरं झालं आज तू उठलीस, नाही तर आज तुझं काही खरंच नव्हतं. नाहीतर काय खरं नाही, मी भूत बनून तुमच्या मानगुटीवर बसली असती अशी सोडतीये वय तुम्हाला मी. खरं सत्य, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. तुमच्या बिगर घराला घर पण नाही व. तुम्ही नसला ना या वाड्याला शोभा नाही. बघा सकाळी क्षणभरासाठी सगळं संपल्या गत वाटत होत. बघा एकदम पोरक झाल्यासारखं वाटायला लागलं होत. तुम्ही आमच्यावर रागवता, सारख्या भडकता, चिडता. अनात्या खरं सांगू का, तुमचा लई मोठा आधार आहे व आम्हाला. तुम्ही वाईज वाड्याच्या बाहेर गेला ना वाडा खायला उठतोय. बघा मला पोर तर इकडून तिकडून येऊन मम्मी आजी कुठे गेली ग आजी कुठे गेली ग म्हणून माझा जीव खात्यात. आत्या मला या वाड्याला तुमची सवय झाली व. खरंच नका जाऊ आम्हाला सोडून. तर लय माया नाही का तुला माझी, ते तुला सोडून जाऊ नको मी. अग सकाळपासून साधा चहा दिला नाहीस. इसरलीस बघा थांबा घेऊन येते. आजी या गोळ्या कसल्या आहेत ग तुझ्या कमरेतन पडल्या आता? अग त्या कंपाऊंडरनी दिलेल्या, म्हणजे जवळ दिल्या होत्या. आणि ती पुढेतच बसली माझ्या, पण मी खायचं नाटक केलं. मी खाल्ल्याच नाही त्या. का बर ग? त्यांनी दिलेल्या गोळ्या नकोत मला, जा देऊन या जा परत. त्यांनी दिलेल्या गोळ्या खाण्यापरास मी मरणाला कवटाळीन. परत काय आज तू असं बोलत असतीस? ते तुझ्यासाठी एवढं करतात आणि तू असं बोलतीस वय. बर ते सगळं जाऊ दे, ह्या गोळ्या मी डॉक्टरांनी देऊन येते. हा खाली वाग आजी, तू ह्याच्याकडे लक्ष दे ग. हा देते. टोन्या कशाला उभा राहिलास रा? तुला घातलं तुला डाबऱ्यात. थांब तुझ्याकडे बघतेच आता चांगलं. आजीला दिसते का काय? हे काय तुम्ही नाश्ता नाही केला आणि गोळ्या सुद्धा नाही घेतल्या? काय झालं? मी तुमच्याशी बोलतीये, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाहीये का? इतके दिवस झाले तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय मी, तू एकतरी शब्द बोललीस का माझ्याशी?
जोपर्यंत तू पूर्वीसारखं बोलणार नाहीस ना तोपर्यंत मी काहीच खाणार नाही आणि या गोळ्या सुद्धा घेणार नाही. हे बघा, इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला वाटत असेल असं वागून माझा राग शांत होईल, पण असं काही होणार नाहीये. मंजू, तुझ्या इतकंच मलाही राग येतो. खरं तर तुझ्यापेक्षा जास्त येतो, हे विसरू नकोस. नाही विसरत मी. या घरात रागवायचा अधिकार फक्त तुम्हाला आहे का? म्हणजे चुका तुम्ही करायच्या आणि मी साधं रागवायचं सुद्धा नाही, तेवढा सुद्धा अधिकार नाहीये का माझा? अगं, रागवायला कोण नाही म्हणते तुला, पण मला सांग, हा राग धरून आपल्यातला वाद सुटणार आहे का? किती वेळा सॉरी म्हणायचंय मी सांग एकदाच मला. हे तुमचं नेहमीच झालंय. आधी मला वाटेल ते बोलायचं आणि मग सॉरी म्हणायचं, मग मी तुम्हाला माफ करायचं आणि आधी काही झालंच नाही असं वागायचं. पण नाही, या वेळेला असं काहीही होणार नाहीये, कारण या वेळेला तुम्ही मला खूप दुखावलंय, हट झालीये मी. सगळे आरोप मान्यत मला, सगळं मान्य. तूच सांग आता मला, मी काय केलं म्हणजे तू मला माफ करशील? हवं तर मी डॉक्टरची पण माफी मागायला तयार आहे, सांग. ते तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला त्यांची माफी मागायची असेल तर बिंदास मागा, पण त्याचा काही परिणाम होणार नाहीये. अगं मंजू, मंजू, अगं एवढा हट्ट बरा नाही, ऐक ना माझं. मंजू, काय करतेस डिंपल? अहो, काल तुम्ही आमच्या आजीला गोळ्या दिल्या होत्या ना, त्या तिनं खाल्लंच नाही, म्हणून डब्यात ठेवली. काय मूर्ख असते तू, कोणाला विचारून डब्यात ठेवलेस? डोकं चालवतेस तुझ. अहो डॉक्टर, तुमचं नुकसान नको व्हायला म्हणून ठेवली. मी म्हटलं आमच्या आजी तुम्ही दिलेल्या गोळ्या खात नाही तर दुसऱ्या पेशंटच्या कामातील, म्हणून ठेवलं. तुम्हाला एवढं चिडायला काय झालं? पण तुला माहितीत का कसल्या गोळ्या त्या? एखाद्या पेशंटने गोळ्या खाल्ल्या तर जीव जाईल त्याचा. म्हणजे तुम्ही माझ्या आजीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला? नाही, तसं नाहीये. ते तुझ्या आजीला जो आजार झाला होता त्याच्यावरच्या या गोळ्या होत्या. दुसऱ्या पेशंटला जर का वेगळा आजार असेल त्याला या गोळ्या दिल्या तर जीव जाईल ना त्याचा, म्हणून म्हटलं. माझ्याशी खोटं बोलू नका डॉक्टर. आमच्या आजीला काय झालं असतं तर ते मला काय बी माहित नाही. मला सगळं कळलं पाहिजे, नाही तर अख्ख्या गावात जाऊन सांगेल मी. शांतो, सगळं सांगतो शांतो. मी तुला आधीच वॉर्निंग दिली होती तुझ्या आजीला तुझ्या भाषेत समजावं म्हणून. तू हात वर केले, तू ऐकलं नाहीस, म्हणून मला माझा प्लॅन बनवावा लागला. तुला माहितीये माझ्या वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्या माणसाला मी सोडत नाही. मी माझं काम चोख बजावतो. म्हणून तुम्ही माझ्या आजीचा जीव घेणार का? लिमिट मध्ये राहायचं डॉक्टर. माझ्या घरातल्यांच्या केसाला जरी धक्का लावला ना तर सोडणार नाही मी तुम्हाला. तुमचं जीन हराम करून टाकल. त्या डिंपलला ना सिंपल समजू नका. आणि हा, तुमचा हा जो देव माणसाचा खोटा चेहरा आहे ना, तो गावातल्या लोकांसमोर टरा टरा फाडायला मला एक सेकंद नाही लागणार. त्यामुळे जे काय उद्योग करायचे ते वाड्याच्या बाहेर करायचे. माझ्या माणसांना त्रास झाला नाही पाहिजे, आधीच सांगतेया. तुझ्या माणसांना पण नीट समजावून सांग, माझ्या वाटेत अजिबात अडथळा निर्माण करायचा नाही. असंही तुझ्या वाड्यातल्या माणसांना मी माझी माणसं समजतो, पण माझ्या वाट्यात जर का अडथळा निर्माण केला तर मी त्यांना सोडणार नाही. मग ते जवळचे असू दे किंवा लांबचे असू दे, हे तू सुद्धा लक्षात ठेव. माझी गॅरंटी, ते तुमच्या आड येणार नाही. त्यांच्याच फायद्याचं आहे ते, आणि मला काय हौस नाही. कारण नसताना माणसांना मारायची. आमच्या आजीने असं काय केलं होतं जे तुम्ही त्याला संपवायला निघाले? कारण मी जे केलंय त्यांनी ते पाहिलंय. काय पाहिलं? संजूला पुरताना पाहिलंय त्यांनी. सगळं दिसतं तुझ्या आजीला. काय बी नका बोलू डॉक्टर, एवढं वर्ष झालं मी बघते, तिला नाही दिसत. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, मी बोलते ते खोटं वाटतंय. तू चल माझ्यावर, तुला सांगतो. डॉक्टर चल. उगस विनाकारण वेळ वाया घालू नका, आमच्या म्हातारीला नाही दिसत. ते काय?
काय करताय तुम्ही? को कोण रे तो मुडदा? त्याला म्हणा तुझा बुडदा बाहेर बसू की त्याची किरडी ढासाळली त्याची, त्याला घातला नेऊन डाबऱ्यात, ते कोण दगड मारणार आहे ना तो मला घावलाच पाहिजे. मग कशी बघते बघ त्याच्याकडं, नाही त्याचं मड बसवलं ना तर नावाची सरू म्हातारी नाही. बघ आता कळलं तुला, सांगत होतो ना तुझ्या आजीला दिसत. आता कळलं गोळी का दिली होती?